राज्यातील अनेक भागात मागील 3 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही पहिले 3 दिवस बहुतांश ठिकाणी आणि नंतर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पुढील 7 दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उद्या हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्हे तसेच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. मराठवाड्यातील इतर भागात आणि खान्देशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सातारा जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण कोकण, पुणे तसेच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भ, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी आणि सोमवारी विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.